नमस्कार मित्रांनो, तर बघा पावसानं चालू केलं आहे आमच्याकडं. तुमच्याकडं पाऊस कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्यात चालल्या बघा भाताची खुरपणी. आता 2 दिवस झालं त्यामुळं मी व्हिडिओ टाकलेला नाही. तर आमचं भात कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पावसानं पण आमच्याकडं सुरुवात केली आहे, झिमझिम चालूच आहे पाऊस. तर मित्रांनो खूपच छान वाटतंय पाऊस चालू झाल्यामुळं. आणि भाताला दृष्ट लागू नये म्हणून आम्ही बघा काय केलंय काय बांधलंय. तर माणसं म्हणते तर ती काय बोलतात लोटकी असतात ती पांढरी करून बांधली की भाताला दृष्ट लागत नाही. लागायसारखं भात आलंय आणि मस्तच असं भात दिसतंय बघा तुम्ही बघू शकता. आणि आमची राणी बघा, राणी यायला लागल्या पळ तिकडं. राणी म्हणजे आमच्या शेजाऱ्यांचं कुत्री आहे. तर मित्रांनो माणसं ओळख विसरतात एवढं त्यांना खाऊ पिऊ घातलं आपण, नाहीतर जीव लावला ना जीव पाक दिला तरी का नाही माणसं ओळख विसरतात. खरं जनावराची जात ओळख अजिबात विसरत नाही. हे बघा आवाज दिला तर आलं. आणि शेतकरी पण असा व्यक्ती आहे की आपल्या घासातला घास जनावराला चरतो. तर तसंच काहीतरी आमच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. तर नक्की बघा की आज आहे सोमवार आणि उपवास होता. तर घासातला घास काढून बघा आमच्या राणीला घातलाय. कारण की आज चपाती भाजी कोणी आणली नव्हती, प्रत्येकाचा आज उपवास होता. तर शाबू घातलाय बघा हिला राणीला. म्हणूनच म्हणते आज माणसं ओळख विसरतात जनावरं ओळख विसरत नाहीत. आणि कायम आमच्या बरोबर असते आमची राणी. तू खा तू खा, तुला नाही कोण काय करत, खा छत्री मिठी. या की आता कर बरी या म्हणल कार बरी जाऊन आमचं पिंगत बसले.